मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केल्यामुळे हजारे यांनी उपोषणाचा निर्णय स्थगित केला आहे. एकीकडे दिल्ली शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना दुसरीकडे अण्णा हजारे यांच्या आंदोलनावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत भाजपने शेतकरी आंदोलनाची हवा काढली असल्याचे मानले जात आहे. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित 1.5 हमीभाव मिळावा, केंद्रीय व राज्य कृषीमल्य आयोगांना निवडणूक आयोगाप्रमाणे स्वायत्तता देण्यात यावी, फळे भाजीपाला दूध या शेतीमालाचा किमान आधारभूत किमतीत समावेश करावा या प्रमुख मागण्यांसह इतर 15 मागण्यांसाठी हजारे यांनी 30 जानेवारी पासून राळेगण सिद्धीत शेवटचे उपोषण करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी, माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राळेगण सिद्धीत येऊन 3 तास हजारे यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी हजारे यांच्या मागण्यांसंदर्भात कारवाई करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असल्याचे पत्र हजारे यांना दिले. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष असतील तर केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्यासह नीती आयोगातील कृषी तज्ज्ञांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे समितीचे निमंत्रित सदस्य असणार आहेत. तसेच हजारे सुचवतील त्या 3 सदस्यांची अशासकीय सदस्य म्हणून समितीमध्ये नियुक्ती करण्यात येणार आहे. 6 महिन्याच्या कालावधीत निर्णय घेऊन कारवाई करण्याचे बंधन समितीवर असणार आहे, अशी माहिती बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी दिली. यानंतर अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी मायभूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.